एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललो आहोत वणी येथील सप्तशृंगी देवीला. तर मागे धबा डोंगर दिसत आहेत, आपण एकदम जवळ आलेलो आहोत. चला तर आपण गाडीने जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. तर मंडळी, आता आपण इथे गाडी लावलेली आहे आणि जर तुम्ही इथे बघितलं तर आता आपल्याला इथे वणीची देवी सप्तशृंगी देवीचं आपल्याला वरती मंदिर दिसतंय. जर वरती चढायचा कोणाला त्रास होत असेल तर इकडनं वरती तुम्हाला इथे ट्रॅक जाताना दिसतील. हे ट्रॅक्स टाकलेले आहेत त्यांनी, त्याच्यामुळे इकडनं तुम्ही बसून त्या गाडीमध्ये वरती जाऊ शकता. आणि साईडने जर तुम्ही बघितलं इथे बाजूला तर इकडनं जिने आहेत. ज्याला जिन्याने पाहिजे तो जिन्याने चढू शकतो, नाही तर इथे छोटीशी ट्रेन आहे, ती ट्रेन अशी वरती जाते आणि आपण वरती जाऊ शकतो. तर चला तर मग आता आपण तिकडे जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर आता तुम्हाला बघा इथे ट्रेन दिसते, ती इथे छोटीशी ट्रेन दिसते. दोन्ही ट्रेन आहेत, एक वर चालली आणि एक खाली चालली आहे. त्याच्यात बसून अगदी तुम्ही 5 मिनिटात वर पोहोचू शकता. आणि जर जिन्याने गेले तर जवळजवळ तुम्हाला 20 ते 25 मिनिटं लागतील चढायला. मी आता जिन्याने जाणार आहे, कारण आपण जिन्याने काय काय येत आहे टप्पे ते आता बघत जाऊ. तर मित्रांनो, तुम्हाला जे मागे दिसतं आहे हे तिकीट काउंटर आहे. रोपवेसाठी जर तुम्ही जाणार असाल इकडनं तर इथे तुम्हाला तिकीट काढायला लागेल. जर चालत जायचं आहे तर इथून जाऊन आपण आता जिन्याने चालत जाऊया. एवा मंडळी, आता इकडनं बरोबर आपल्याला ट्रॅक दिसत आहेत इकडनं, आणि इकडे जिन्याचा मार्ग आहे. तर आता आपण आतनं जिन्याच्या मार्गाने जाऊया. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. पौराणिक कथानुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले. तसेच असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शस्त्राने लक्ष्मण मूर्छा येऊन पडला. त्यावेळी हनुमंत द्रोणागिरी पर्वत नेत असताना द्रोणागिरीचा काही भाग खाली पडला, तोच हा सप्तशृंग गड होय. इथे गणपती मंदिर आहे, गणपती बाप्पाचं पण पहिले दर्शन घेऊया. श्री सप्तशृंगी गड नाशिकपासून 60 किलोमीटर अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे. देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असून या गडाला एकूण 472 पायऱ्या आहेत. गड चढण्याच्या आणि उतरण्याच्या दोन्ही मार्ग वेगवेगळे आहेत. महाराष्ट्र असलेल्या देवीच्या 3.5 पीठापैकी ही आद्य शक्तीपीठ आहे. आद्य शक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन अर्धशक्तीपीठ झाले, परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे. बाकीचे 3 पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका माता होय. इकडनं आपण वर आलो, बारी क्रमांक 8 आल्यानंतर इथे रामाचं मंदिर आहे. व्ह्यू दिसतोय आपल्याला समोर. इथे जर तुम्ही वरती बघितलं तर वरती सुक्याला एक छोटस मंदिर आहे. हे मार्कंडेय ऋषीचे मंदिर आहे. यावरून या पर्वतास मार्कंडेय पर्वत म्हणून ओळखले जाते. पहाटे 5 वाजता देवीचे मंदिर उघडते, 6 वाजता काकड आरती होते, 8 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसून तिचा साजशृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:30 वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात.
वरती चढत असताना आपल्याला मध्ये राधाकृष्ण यांचे मंदिर लागते. तसेच थोडे पुढे गेल्यावर दत्तगुरु महाराजांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला येथे मोठा उत्सव असतो. तर दर पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यात भारतभरातून असंख्य भाविक दर्शनाला येत असतात. इथून जर बघितलं तर आपल्याला रोपवे कशी चालते ह्याची यंत्रसामग्री आपल्याला इकडे दिसतीये. आणि आपल्याला आता वरती जायचंय. इकडनं आपल्याला देवी दिसतीये. दर्शन रांगेमध्ये आपण उभं राहूया. रविवारी आपण आलो आहोत. सकाळी 7 वाजता आपण खाली पोहोचलो होतो पार्किंगमध्ये. नंतर आता गर्दी वाढत जाईल खूप. मित्रांनो, आपण रांगेमध्ये उभे आहे आणि आत्ता त्यांनी पडदा लावून घेतलेला आहे. जर तुम्ही इथे वरती बघाल तर हा पूर्ण डोंगर आहे. या डोंगरामध्ये ही देवी आहे. देवीची मूर्ती 9 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपलेली आहे. देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. देवीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केलेली आहेत. ही मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. आपल्या सुंदर देवीचं दर्शन झाले. आता आपण आरती घेऊया. एकदम भारी दर्शन झालंय. ना आता आपण खाली उतरूया. खाली उतरताना आपल्याला काळभैरवाचं मंदिर लागले तर दर्शन करून घेऊया. सप्तशृंगी गडाच्या पूर्वेला असलेला मार्कंडेय डोंगर, गडाच्या दक्षिणेला असलेले गणेश मंदिर व सतीचा कडा, आजूबाजूला बारमई पाण्याने तुडुंब भरलेली धरणे आणि येथील निसर्ग सौंदर्यांनी नटलेल्या सह्याद्री पर्वतरांगा भाविक व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. भक्तीने भारवल्या वातावरणात मातेचा आशीर्वाद घेऊन आमचे अतिशय मन प्रसन्न झाले व आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. तर मंडळी, आता आपण खाली चाललो आहोत आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. दैनंदिन जीवनातील काही गोष्टी तुम्हाला जर ऑनलाईन परचेस करायच्या असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि तुम्ही वेगळे डिस्काउंट मिळू शकता. हा जो व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. देवीचं दर्शन दाखवा. आपल्याला आरती पण मिळालेली आहे. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी सगळ्यांना प्लीज विनंती करतो. सगळेजण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकमेकांना.